नमस्कार, आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत भारताचं वन धोरण तसंच प्रतिपूरक वनीकरण निधी. प्रतिपूरक वनीकरण ही काय संकल्पना आहे, एकात्मिक वन संरक्षण योजना ही कधी सुरू झाली, एकत्रित वन व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहूया. तर पाहूया बघा, एकात्मिक वन संरक्षण योजना. तर या एकात्मिक वन संरक्षण योजनेमध्ये मुख्य घटक आहेत पायाभूत सुविधांचा विकास आणि वनातील वानव्यांचं नियंत्रण करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेचा प्रारंभ झाला, एकात्मिक वन व्यवस्थापन योजनेचा. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेचं नाव इंटरसिफिकेशन ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट असं बदलण्याचं या योजना आयोगानं सुचवलं. त्याच्यामध्ये दोन घटक आणखीन समाविष्ट करण्यात आले आणि ही योजना विस्तारण्याचं काम करण्यात आलं. त्याच्यामध्ये पहिला घटक होता वनस्पती जीवाचे व परिसंस्थांचे संवर्धन आणि पुनरुत्थापन, देवराईचे संरक्षण आणि संवर्धन. तर बघा, वनस्पती जीवनाचे आणि परिसंस्थांचे संवर्धन, त्याचबरोबर देवराईचे संरक्षण आणि संवर्धन, या दोन घटक करून ही योजना आणखीन विस्तारली गेली, एकात्मिक वन संरक्षण योजना. प्रतिपूरक वनीकरण, याला कॉम्पेन्टेन्सरी अफॉरेस्टेशन फंड. तर बघा, वनीकरण निधी यासाठी काय म्हणतात, बघा वन संवर्धन कायदा 1980 मध्ये वनातील जमिनीचं हस्तांतरण इतर वापरासाठी करण्यानं काही बंधनं घालण्यात आली आणि यात प्रतिपूरक वनीकरण ही त्यापैकीच एक महत्त्वाची अट होती. ज्यावेळेस वनाखाली जमीन असेल आणि तिचं जर हस्तांतर करायचं असेल कोणत्याही गोष्टीसाठी, तर प्रतिपूरक वनीकरण ही त्यापैकी महत्त्वाची अट तिथं घालण्यात आली. तर प्रतिपूरक वनीकरण म्हणजे काय, तर बघा, जेवढे वनाखालील क्षेत्र इतर जसे खाणकाम, विकास प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प यांच्यासाठी हस्तांतरित केलं जाईल, तेवढ्याच क्षेत्रावर इतरत्र वनीकरण केले जाणं आवश्यक आहे आणि यालाच प्रतिपूरक वनीकरण असं म्हटलं जातं. की जेवढी जागा वनांखाली जी अधिग्रहण करायची तेवढ्याच जागेवर दुसऱ्या ठिकाणी वृक्ष लागवड केली पाहिजे, वन लागवड करणं, यालाच प्रतिपूरक वनीकरण असं म्हणतात. वन क्षेत्राचे हस्तांतरित करीत असताना या कोणत्याही एजन्सीने किंवा राज्य सरकारने उद्योग व्यक्ती यांनी प्रतिपूरक वनीकरणासाठी आवश्यक असणारी रक्कम त्या राज्य सरकारांकडे जमा करणं आवश्यक आहे, त्यालाच प्रतिपूरक वनीकरण निधी असं म्हटलं गेलं. आणि त्या निधीमध्ये ही रक्कम जमा करायची आणि त्यानुसार या रकमेचा वापर ही प्रतिपूरक वन लावण्यासाठी केला जाईल. तर बघा, सर्वोच्च न्यायालयानं गोदावर्मन खटल्यामध्ये च्या निकालामध्ये एकच केंद्रीय प्रतिपूरक वनीकरण निधी स्थापन करण्याचे निर्देश दिले, की प्रत्येक राज्य प्रतिपूरक वनीकरण निधी स्थापन करू शकत होतं, पण गोदावर्मन खटल्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की एकच केंद्रीय पर्यावरण प्रतिपूरक वनीकरण निधी स्थापन करण्याचा निर्देश दिले आणि ह्या निधीची स्थापना 2002 सर्वोच्च न्यायालयाने या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याचे आदेश दिले. 2004 केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे प्रतिपूरक वनीकरण निधी व्यवस्थापन नियोजन प्राधिकरण कॉम्पेन्टेन्सरी अफॉरेस्टेशन अँड प्लॅनिंग अथॉरिटी CAMPA ची स्थापना करण्यात आली 2004 आणि सर्व राज्यांकडे प्रतिपूरक वनीकरणासाठी जमा होणारा निधी हा प्रतिपूरक वनीकरण निधीमध्ये जमा केला. एकच हा निधी आणला आणि तो केंद्र शासनाच्या द्वारे प्रत्येक राज्यांचा जमा केला असेल तर या संस्थेकडं तो स्थापन आला, या प्राधिकरणाकडे तो जमा झाला. प्रत्येक राज्याची स्वतंत्र प्राधिकरणे आहेत आणि प्रतिपूरक वनीकरण निधी हा सर्व राज्यांमध्ये वाटण्यात येतो. तसंच या निधीचा वापर कशासाठी केला जातो, बघा, वनीकरण, सध्याच्या वनांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच पुनरुत्थापन आणि व्यवस्थापन, संरक्षित क्षेत्रामध्ये संरक्षित क्षेत्राबाहेर वन्यजीवांचे किंवा आदिवासांचे संवर्धन आणि संरक्षण तसंच त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी, त्याचबरोबर संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमतांचा विकास करण्यासाठी, वनांचं संवर्धन हे जैवविविधता आणि वन्यजीव यांच्या संवर्धनाशी जोडलेलं आहे, त्यामुळेच एकात्मिक पद्धतीनं विकसित करणं गरजेचं बनतं. वनांचा आदर व संरक्षण करण्याची मोठी परंपरा ही भारतात लाभलेली. चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये सुद्धा अभयारण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. भारताचं वनधोरण, भारताही वनधोरण आखलं, भारतानं पहिलं वनधोरण आखलं 1884 अमलात आलं.
या धोरणात 1952 ते 1988 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 1884 हे पहिलं वर्ण धोरण आलं, त्याच्यामध्ये 1952 आणि 1988 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 1998 मध्ये राष्ट्रीय वन धोरण वनांचे संरक्षण संवर्धन आणि विकास या बाबींवर भर देते. 1998 जे राष्ट्रीय वनांचं धोरण होतं ते वनांचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि विकास या बाबींवर मुख्य भर देतं. या वन धोरणाचे उद्दिष्ट बघा, पर्यावरण संतुलनाचे संवर्धन पुनर्स्थापनेतून पर्यावरणाचं स्थैर्य राखणे, नैसर्गिक वारशाचं संवर्धन करणे, नद्या सरोवरे व धरणांच्या पाणलोट क्षेत्रीय धुपीचे अनाच्छादाचे नियंत्रण, वाळवंटी प्रदेशाचे वालुकास्तरावर विस्तारीकरण थांबवणं, वनीकरण आणि सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमामधून वन क्षेत्रामध्ये वाढ घडून आणणं, आदिवासी आणि ग्रामीण जनसमुदायाची दळणाचे लाकूड चारा गोणवन उत्पादन इत्यादी मृदू लाकडाची गरज भागवणं, तसंच राष्ट्रीय गरजांसाठी वनांच्या एकंदर उत्पादकतेत वाढ घडून आणणं, वन उत्पादनाच्या प्रभावी वापरास लाकडास पर्याय शोधण्यास प्रोत्साहन देणं ही उद्दिष्ट साधण्यासाठी लोकसहभाग हा सुद्धा प्रोत्साहन देणं. या धोरणाची अंमलबजावणी राष्ट्रीय वनीकरण कृती कार्यक्रम आणि प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्य वनीकरण कृती कार्यक्रमांतर्गत होते. वन संवर्धन अधिनियम 1980 नुसार वन क्षेत्र बिगर वन व्यापाराकरता वळविताना केंद्र शासनाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. वन संवर्धन अधिनियम 1988 मध्ये सांगण्यात आलं की वन क्षेत्र बिगर वन वापराकरता वळवण्यासाठी महत्वाची केंद्र शासनाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे आणि असतं. राष्ट्रीय वनीकरण कृती कार्यक्रम 1999 मध्ये स्थापन झाला. स्थानिक जनसमुदायासह सर्व भागीदारांच्या सहभागाने शाश्वत विकास आणि वन संसाधनाचे संवर्धन घडून आणणं हे राष्ट्रीय वनीकरण कृती कार्यक्रम 1999 याचं महत्वाचं ध्येय होतं. तसंच याच्यामध्ये बाबी कोणकोणत्या होत्या, वनीकरणासंदर्भात सर्व अंगांमध्ये आदिवासींचा सहभाग आवश्यक आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय लोकसहभाग असावा, एक उद्देशीय मोनोकल्चर ऐतिहासिक एकात्मिक आणि बहुउद्देशीय व्यवस्थापन प्राधान्य द्यावे, चराईबाबत राष्ट्रीय धोरण असावं, वननिवासी आदिवासी जमातींना सुरक्षा द्यावी, तसंच सहभागी पक्षांना लोकांना फायदे वाटपाची व्यवस्था असावी. या कार्यक्रमामध्ये दरवर्षी 750 दशलक्ष व्यक्ती दिवस रोजगार उपलब्ध किंवा निर्मिती अपेक्षित आहे. एकत्रित वन व्यवस्थापन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये काय, 1988 वन संरक्षण आणि विकासासाठी वनांच्या जवळ राहणाऱ्या ग्रामीण समुदायाच्या सहभागाने मोठी लोकमोहीम उभारणे विहित केलं आहे. या धोरणाच्या अनुषंगाने भारत सरकारने जून 1990 मध्ये राज्य शासनाने वन संवर्धनामध्ये स्थानिक समुदायांना सहभागी करण्यास सांगण्याची अधिसूचना जारी केली होती आणि वन संरक्षण आणि विकासामध्ये सहभागाच्या बदल्यात या स्थानिक समुदायांना वन उत्पादनामध्ये वाटा मिळणार हे गृहीत झाले. म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट हा पर्यावरण व वन मंत्रालयाने अवनती झालेल्या वन क्षेत्राच्या लोकसहभागातून व्यवस्थापनासाठी सुरू केलेला कार्यक्रम आहे की जिथं पर्यावरणाची अवनती झाली तिथंच लोकांचा सहभाग स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन त्या वनांचं संवर्धन संरक्षण करणं वन व्यवस्थापन करणं यासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट हा कार्यक्रम, त्याच्यातून मिळालेलं उत्पन्न त्या स्थानिक लोकांना काही प्रमाणात देणं हा कार्यक्रम होता. त्यासाठी एकत्रित वन व्यवस्थापन समिती जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी स्थापन करण्यात आल्या होत्या. तसंच अशा समित्या स्थापन करण्याचा सर्वप्रथम यशस्वी प्रयोग हा बंगालमध्ये करण्यात आला होता. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी हा प्रथम स्थापन करण्यात आले बंगालमध्ये, त्यानंतर या विविध राज्यांमध्ये स्थापन करण्यात आले. ह्यांच्यामध्ये या राज्यांमध्ये वन संरक्षण समिती, ग्राम वन समिती, ग्राम वन संरक्षण व्यवस्थापन समिती इत्यादी नावाने ह्या समित्या स्थापन केल्या गेल्या. एकत्रित वन व्यवस्थापनाखाली असणाऱ्या वन क्षेत्रापैकी 50% क्षेत्र एकट्या मध्य प्रदेशमध्ये, एकत्रित वन व्यवस्थापनामध्ये जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ निम्म आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये एकत्रित वन व्यवस्थापनाखाली असलेलं क्षेत्र आहे. एकत्रित वन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 2000 मध्ये बदल करण्यात आला. काही अटींसह जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट सुस्थित असणाऱ्या वनांचंही लागू करण्यात यावं. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट समित्यांमध्ये 50% तर सरकारी सर्व कार्यकारी समित्यांमध्ये 33% महिला असाव्यात. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट समित्यांमध्ये समित्यांना कायदेशीर दर्जा देण्यात यावा. समितीने स्वतः सुरू केलेले उपाय
हे कार्यक्रम अंतर्गत नोंदणी करता येतील. तर बघा, भारताचं वन धोरण तसंच एकत्रित वन व्यवस्थापन, एकात्मिक वन संरक्षण योजना, प्रतिपूरक वनीकरण या संदर्भात माहिती पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.